शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। आए दिन शहर में हत्याओं का सिलसिला थमने का नाम नहीं ले रहा। बुधवार को भी कलमना क्षेत्र में एक हत्या का मामला सामने आया था, जिसमें पुलिस ने 6 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। आश्चर्य की बात यह है कि इसी तस्वीर सोशल मीडिया पर भी डाली जाती है। ऐसे ही एक युवक को 2 दिन पहले क्राइम ब्रांच की यूनिट 2 ने गिरफ्तार किया था। अब यूनिट 4 ने एक युवक को गिरफ्तार किया है। कुछ ही दिन पहले उसने दोस्त के साथ बर्थडे मनाया और तलवार से केक काटने का फोटो सोशल मीडिया पर वायरल हुआ। पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया है। पकड़ा गया आरोपी सिद्धेश्वरी नगर पिपला रोड निवासी अक्षय गोविंद राव निम्बालकर बताया गया है। कुछ ही दिन पहले अक्षय का जन्मदिन था, उसने तलवार से केक काटा था। काल जे आहे संध्याकाळी कळमनामध्ये नितेश पटले याची हत्या झाली। त्यामध्ये जे लोकेश शाहू आणि रितेश शाहू हे जे भरतनगर कळमना हद्दीत राहणारे आहे, एकाच एरियात राहणारे लोक आहे, ते एक दुसऱ्याला ओळखतात। ते यांचा आपसामध्ये जे आहे ते पैशाचा वाद होता। 7 महिन्यापूर्वी जे आहे 3000 रुपयासाठी जे आहे ते लोक एकदा भांडले होते। त्यानंतर जे आहे हा नितेश पटले काही असं विशेष काही काम करत नाही, मजदुरी वगैरे करतो, त्या एरियात जे भेटेल ते काम असं लोडरचं वगैरे काम करतो। आणि जो आरोपी आहे तो ड्रायव्हर आहे, त्यांनी आपल्या मित्रासोबत घेऊन जो जुना वाद होता त्यावरून त्याची हत्या केली। आपण सर्व आरोपी जे आहे गुन्हा डिटेक्ट केला आहे आणि सर्व आरोपी त्याच्यात अटक केलेले आहे, 4 आरोपी। आणि जी दुसरी घटना आहे बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत, त्यामुळे जो ज्याची हत्या झाली ते जे आहे 50 वर्षाचे जे आहे राम लखन पाल असं त्या व्यक्तीचं नाव आहे। ते मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे आणि जे आहे ते अनिल मेश्राम हा त्याच्या शेजारीच राहतो आणि त्याच्यासोबतच कधीकधी लाईट नसली घरी झोपतो। तर काल दोघं सोबत दारू पित होते, दारू पिण्यावरून वाद झाला, त्याच्यात त्यांनी त्याची हत्या केली। तर अनिल मेश्रामला जे आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि जे आहे हत्येसाठी जे आहे विशेष मोहीम आपण ऑपरेशन क्रॅकडाऊन राबवतो आहे। याच्यावर मोठ्या प्रमाणात जे आरोपी बेलवर सुटलेले आहे किंवा पेरोलवर बाहेर आहे त्याच्या एक एक व्यक्तीची आपण ट्रेसिंग करून राहिलो आणि त्यांना बोलवून जे आहे पोलीस स्टेशनमध्ये क्राईम ब्रांचमध्ये झाडाझडती घेणं सुरू आहे आणि जे आहे हत्याची घटना होणार नाही याच्यावरती पूर्ण जे आहे सर्वांना सक्त जे आहे आदेश निर्देश देण्यात आलेले आहे। आणि काढावा घेतल्यावरती जे आहे मागच्या 2019 एकूण जे आहे 50 घटना जे आहे मर्डरचं झाल्या होत्या, यावर्षी जे आहे आतापर्यंत 40 घटना आहे जे आजच्या तारखेपर्यंत आणि घटना होणार नाही मर्डरच्या याच्यावरती जे आहे नागपूर पोलीस सक्तीने कारवाई करत आहे।